केंद्र सरकारने आणलेले काळे कृषी कायदे त्वरित रद्द करावेत या मागणीसाठी देशभरातील शेतकरी कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या वेशीवर गेल्या 15 दिवसापासून अडवल्या गेल्या असून मुजोर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनावर घाणेरडे आरोप करून बदनामीचे सत्र चालवित आहेत। आज दिल्लीतील शेतकरी सकाळी 8 ते 5 अन्नत्याग आंदोलन करीत असून देशाच्या अन्नदात्याला पाठिंबा दर्शवण्यासाठी यवतमाळ जिल्हा शेतकरी संघर्ष समितीतर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ अन्नत्याग आंदोलन सकाळी 10 वाजतापासून आरंभ झाला। या अन्नत्यागात विविध लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते, ज्यात प्रवीण देशमुख, बाळासाहेब मंगुळकर, मनीष पाटील, जावेद अन्सारी, ऍडव्होकेट जयसिंग चव्हाण व आदी मंडळी उपस्थित होते। ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली।